शिक्षकांसाठी ही खुश खबर आहे. यापुढे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होणार असल्याची घोषणा राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. यापूर्वी मॅन्युअली बदल्या होत होत्या, त्यामुळे ज्याचा व्रत हस्त असेल त्या शिक्षकांनाच लाभ होत असे. काही शिक्षक 15-15 वर्ष दुर्गम भागात सेवा बजावत आहेत, त्यांना या निर्णयाचा लाभ आता होणार आहे. अपंग, गंभीर आजार असलेले, पती पत्नी एकत्रीकरण हवं असलेल्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. मॅन्युअली जेव्हा काम होतं तेव्हा त्याच्यामध्ये त्रुटी आढळतात आणि त्यामध्ये मग बऱ्याच वेळा एखाद्याचा वरद हस्त कोणाचा असेल किंवा ज्याच्याकडे ताकद असेल तो व्यक्ती पुढे निघून जातो आणि ज्या बिचाऱ्याचा पत आणि ऐपत नाही तो व्यक्ती मागे राहून जातो. आणि शिक्षण हा विषय असा आहे जिथे शिक्षक आनंदी असला पाहिजे तर विद्यार्थी आनंदी होईल, शिक्षक डिलिव्हर केला पाहिजे तर विद्यार्थी शिकेल आणि त्यांना या बदलीच्या किचकट गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. आणि मग बाहेर पडायचं तर एकदाच तो प्रकार आपल्याला संयमानी आणि अत्यंत ताकदीने हाताळला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही हा हाताळला आणि ह्याच्यामध्ये अनेक वर्ष काही शिक्षक 15-15-20-20 वर्ष दुर्गम भागात अडकले होते, ते आपल्या परिवाराबरोबर कधीच राहू शकले नाही, बाहेर येऊ शकले नाही आणि त्यांचा आवाज इथपर्यंत असं म्हटलं जातं की ज्यांचा आवाज मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचत नाही त्यांचं कधीच त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. तर त्यांचा आवाज मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही, तर या लोकांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.